पहिल्या चेंडूवरती इथं पाहतोय एक सिंगल मिळवली जाते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. याची दे याची डोळा हा सुख सोळा पाहण्यासारखा. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश शिंदे. जबरदस्त एफर्ट दिला गेलाय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आक्रमण केलंय. चेंडू जाईल येथील या चेंडूवरती चार धावा सुरुवात केल्या शैलेशच्या बॅटमधून. मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला रंगत पाहायला मिळेल. दमदार खेळ पाहायला मिळतोय. कधी इकडे कधी तिकडे आरपारची लढाई इथे तुम्हाला क्षणाक्षणाला चित्र पलटताना पाहायला मिळेल. आक्रमण केलंय. धावा आल्या त्या मात्र धावपालकावरती. पाच धावा एफर्ट दिलाय. एफर्ट द्यावा लागेल, रंगत आणावी लागेल. मॅच इथे मात्र अंतिम लढत. एक्सिलेंट बोलिंग. ओहो हो पंचतत्पर आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावा झाल्यात त्या मात्र सहा धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमण केले. आडव्या बॅटना गॅप शोधलाय. चेंडू जाईल का? दन 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 करी चार चौकार फरार. एक्सिलेंट क्रिकेट. चार धावांनी धावपालक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र दहा या अंकावरती. काय क्रिकेटचा एफर्ट इथे मात्र दिलाय. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट. धावा आल्यात त्या मात्र दहा. दहा अंक इथे मात्र आलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून दिली. वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑफिन गोलंदाज म्हणून त्यांना आणलं गेलं. चर्चा होईल. एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. डॉट चेंडू. त्यावेळचे कोच डेनिस लिली यांनी त्यांना सांगितलं की सचिन चेंडू नाही, बॅटवर लक्ष दे. आणि सचिन तेंडुलकरांनी या ठिकाणी बॅट हातात घेतली. त्यानंतर सुरुवात केली आपल्या क्रिकेट कारकिर्दीला आणि पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. आक्रमण केलंय. धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली कॅच होईल. विकेट देऊन जाईल बॅक टू पवेलियन. फलंदाजी करत 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 शतकांची शतकोत्तरी पार करता करता अर्धशतक देखील लगावत गेले. पहिलं द्विशतक देखील झळकवणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला खेळाडूचा मान मिळवला. कमी वयामध्ये वयाच्या 42व्या वर्षी जर आपण पाहिलं तर भारतरत्न पुरस्कार मिळवणार जगातील एकमेव खेळाडू म्हणून गणले गेले. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 36,000 धावांचा आकडा पार करणारा जगातील एकमेव खेळाडू. क्रिकेट कारकिर्दीमध्ये कधीही पंचांकडे बाद केल्यानंतर चुकून वळून न पाहणारा जगातील एकमेव खेळाडू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आदर्श घ्यावा तितका कमी. आपलं सर्वस्व अर्पण केलं देशासाठी क्रिकेट कारकिर्दीमध्ये. इथे सर्वस्व अर्पण करतोय रुळेगावसाठी. या चेंडूवरती आल्या सहा धावा आणि धावपालकावरती धावा आल्यात त्या मात्र 16 धावा. आक्रमण केले गेलंय. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. झिम्बाब्वेचा एंडी प्लॉवर म्हणतो मी जगामध्ये दोन तऱ्हेचे खेळाडू पाहिलेत. एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि बाकी सगळे सारे आम्ही. साऊथ आफ्रिकेचा आशिम अंबला म्हणतो की आम्ही भारतामध्ये हवाई सफर करत असताना सचिन तेंडुलकर जर आमच्या हवाई जहाजमध्ये असेल तर आम्हाला कोणताही धोका नाही आहे. ही वक्तव्य आहेत. सर डॉन ब्रॅडमन म्हणतात की मी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला जेव्हा खेळताना पाहतो तेव्हा मी स्वतःला पाहतो. काय वर्णावत इतकं कमी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बाबतीत. क्रिकेट कारकिर्दीमधील देव, गॉड ऑफ क्रिकेट का म्हणलं जातं या व्यक्तीला. तर नक्कीच धावपालकापती धावा आल्या त्या 16. 10 अंक आला म्हणून सांगितलं गेलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या जर्सीचा क्रमांक 10. आदर्श घावा तितका कमी या खेळाडूचा क्रिकेट कारकिर्दीमध्ये. अफलातून फटके बाजी. नुसता आदर्श ऐकला तर हा एफर्ट आहे, हा प्रोत्साहनपणा आहे, हा मोटिवेशन आहे. आणखीन आल्यात 6 धावा. धमकम दाखवलाय. हवाई सफर येतोय आणि धावा झाल्यात त्या धावपालकावरती 22 धावा. दाखवलं जातंय विवेक शिंदेच्या बॅट मधून. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचं नाव ऐकताच ऊर्जा येते. ही ऊर्जा क्रिकेटमध्ये या नावानंच आहे. विराट कोहलीला जेव्हा विचारलं शतकांची अर्धशतकी झाली तर विराट कोहली म्हणाला की
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सतत आणि कायम स्वरूपी क्रिकेट जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची कारकीर्द अजरामर राहील. इथे विवेक शिंदेची कारकीर्द अजरामर राहील. अटॅकिंग क्रिकेट दाखवलाय काय, इथे मात्र खेळ दाखवलाय, दसका दम दाखवलाय, दादागिरी दाखवली, दमकम दाखवलाय. इथे मात्र अटॅकिंग मात्र धावपालकामध्ये 28 धावा. क्या बात है, क्या बात है, तारीफ की जाए उतनी कम, कौतुक करावं तितकं कमी. एक्सिलेंट बॅटिंग, गुड परफॉर्म, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. काय क्रिकेट दाखवलंय, धाबा झालेत ते मात्र धावपालकावरती. एक गड्याचं पतन, 28 धाबा. सन्मान दिलाय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण आहे. अटॅकिंग क्रिकेट नंतर जर चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान द्यावा लागतो आणि सन्मान दिला या चेंडूला. विवेक शिंदेच्या माध्यमातून धाबा झालेत त्या मात्र आपण पाहतोय. 28 धाबा, 4 चेंडू आणि 13 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू कार्पेट पद्धतीने जाईल. क्षेत्ररक्षक एक सिंगल येते, नकार दिलाय, काय घडतंय, पंच तत्पर आहेत आणि विवेक शिंदे येईल मात्र बॅक टू पॅव्हिलियन. एक सूत्र सांगून जाईल, जर क्रिकेटमध्ये तुम्हाला धावपात व्हायचं नसेल, तुम्हाला धाव घ्यायचे तर यस, धाव नसेल घ्यायची तर नो, आणि दोघांमध्ये जर कन्फ्युजन असेल तर वेट, येस नो वेट या सूत्राचा वापर करा. तुम्ही क्रिकेटमध्ये कधीच धावपात होणार नाहीये. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 29 पहिली फलंदाजी आहे, हीच फलंदाजी दुसरी असती आणि लक्ष्याचा पाठलाग करायचा असता तर खूप अवघड ठरलं असतं विजय शिंदे या संघाला. प्रथम फलंदाजी आहे, आपण पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलिया 2003 विश्वचषक 83 धावसंख्येवरती होता. वीरेंद्र सेवाग कॉलिंग रोखली होती, परंतु वीरेंद्र सेवाग स्वतः धावला होता आणि डेरेन लेमेंडनं थ्रो केला होता आणि धावबाद झाला आणि तिथून भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न 2003 बॅलन्स राहिलं. ते कम्प्लीट झालं 2011. हे क्रिकेट आहे, एक एक चूक तुम्हाला मागण्या ठरतात. तर आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्मान्य किशोरजी आंग्रे साहेब ह्या सेमी फायनल नंतर फायनलचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. युवा तरुणांसाठी या ठिकाणी एक नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवी मुंबई अध्यक्ष माथाडी व जनरल कामगार संघटना, सागर दादा भालेराव उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई जिल्हा. संपूर्ण व्यासपीठ भरलंय या मॅचसाठी, मेगा फायनलसाठी. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांची सांगता झाली, धाबा झाले त्या मात्र 29 धाबा, दोन गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट दिलाय, चला जास्त वेळ दौडू नका प्लीज, तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित करा. गोलंदाजाला इथे पाचारण केलं जाईल. प्रवीण शिंदे आहे आणि विनायक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही संधी असेल केळीसुसी गावडोशी संघाला. संघ किती मातबर असू द्या, जोपर्यंत मॅच सुरू आहे शेवटचा चेंडू पडत नाहीये, जीत आणि हार कधीच तुम्हाला कन्फर्म करता येत नाहीये. कारण यश अपयश तर आहेच, कारण मैदानाच्या आतमधला संघ आपण पाहिला केळीसुसी गावडोशी संघ. मुख्यमंत्री चषक 13-14-15 दरी ठिकाणी मेच्या सुट्टीमध्ये झाला आणि ज्या संघानं मेहनत घेतली होती परंतु अकल्पेसारख्या संघासोबत हा संघ गावडोशी संघ पराभूत झाला होता. विजय शिंदे, क्रिकेट आहे, कधीही काही होईल, शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच. आणि आता ही दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू, हे मातबर संघ बलाढ्य संघ आहेत. बघा दडपण तर नक्कीच आहे, वाईड चेंडू पंच घोषित करतात. पंचांचं देखील मी कौतुक करेन. अनिल आवळेगावकर सर, विद्याधर बंटी कांबळ्यांनी, अमित गोलतकर सर, दोन दिवस अगदी अचूक निर्णय, अगदी परफेक्ट त्यांचं डिसिजन, कोणती अडचण नाही आणि वॉच अँड वेटची भूमिका काबिले तारीफ. कौतुक करावं तितकं कमी तिन्ही पंचांचं. चेंडूमध्ये ट्रॅव्हल असेल, स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच होईल, बॅटर येतोय तो मात्र बॅक टू पवेलियन. प्रवीण बघा किती फरक पडतोय, धावबाद झाला विवेक शिंदे आणि तिथून पुढे मात्र हा स्कोर थोडासा कमी कमी होत गेलाय. भारतीय संघाचा आपण विश्वचषकाचा प्रवास पाहिला, 10-10 सामने जिंकले आणि अंतिम लढत ऑस्ट्रेलियन संघासोबत होती. रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर भारतीय संघाची पडझड आपल्याला पाहायला मिळाली. तसं विवेक इथे बाद झाला आणि त्यानंतर रुळे वैभव रुळे संघाची पडझड पाहायला मिळते. 22 टेनिस क्रिकेट लाईव्हचे या ठिकाणी करते धरता सचिन शिंदे आता स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते.
कारण प्रत्येक वेळी एकच फलंदाज खेळेल आणि सामना जिंकेल असं क्रिकेटमध्ये नाही, कोणत्याच क्षेत्रामध्ये नाही. कोणाला नाही, कोणाला कोणाची तरी बॅकिंग हवी असते. एकट्याने काहीच करता येत नसतं. एकट्याने लढण्यासाठी शिवरायांचे मावळे असावे लागतात. इथे मात्र आपण पाहतो एक सिंगल येते आणि सिंगल देऊन जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावपालकावरती धाव आल्या. त्या मात्र 31 धावा 2.2 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावा झाल्या. त्या मात्र 31 धावा 3 गड्यांचं पतन आपण पाहतोय. विनायक यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक शिंदे स्ट्राईक एंड वरती. एकतीस धावा 3 गड्यांचं पतन पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल येते दुसऱ्या धावेला नकार असणारे आणि सिंगलच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि परफेक्ट कॉन्टॅक्ट केला. एक धाव नक्कीच वाचवली आहे. 2 धावांनी धावपालक सरसावलं. ते मात्र 33 या अंकावरती 33 रन्स आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 33 रन्स आपण पाहतोय. 3 गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक शिंदे सचिन शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंड वरती विनायक शिंदे दस कदम दाखवावं लागेल. इथे मात्र चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. चांगल्या क्रिकेटचा क्लास इथे मात्र आपण पाहतोय. एफर्ट इथे मात्र द्यावा लागतोय. आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल असेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय कॅच होईल. तर नक्कीच इथे मात्र गड्याचं पतन आपल्याला मिळते आणि चौथ्या गड्याचं पतन होतंय. 2.4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात त्या 33 धावा. मी म्हटलं दोन्ही बलाढ्य संघ केव्हीसीसी गावडोशी एका बाजूला आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर रुळे वैभव रुळे टीम. आक्रमण इथे मात्र काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून पाहतोय. एक धाव येते आणि धावपालकावरती धावा आल्या. त्या मात्र 34 धावा. विवेकचा विकेट किती महाग ठरलाय. कारण केव्हीसीसी गावडोशीकडे संतोष एक असा बॅटर आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे, जो एकतर्फी मॅच घेऊन जाऊ शकतो. विवेक शिंदे आला बॅक टू पॅवेलियन आणि तिथून पडझड झाली. 34 वर 4 कम बॅक मिळवलाय. काय खेळ दाखवला. आक्रमण केलंय सचिन शिंदे पुढे. एक शफलिंग स्ट्रोक पाहतोय आणि बॅटच्या टप्प्यात घेतला चेंडूला आणि टप्प्यात कार्यक्रम उरकला आणि धावा आल्या. त्या मात्र धावपालकावरती 40 धावा. 41 धावांच्या ठिकाणी आव्हान आहे आणि माने गाडवली यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. अरुण नलावडे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते यांचा सन्मान करावा. सुंदर ग्राइंडिंग वर्कचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं. किशोर माने गाडवली यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला रुळे रुळे टीम एक मिनिटामध्ये फील्ड लावा प्लीज. आणि जसं फील्ड लगावलं जाईल विनंती असेल ती मात्र केव्हीसीसी गावडोशी टीम्सला की आपण लागलीच आपण लगेचच सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला या ठिकाणी परफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. चांगल्या क्रिकेटचा या ठिकाणी परफॉर्म पाहायला मिळतोय. स्पर्धा मात्र जबरदस्त आपण पाहू शकाल. प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी लाभली राजदादा वाळणेकर वाळणे यांच्या माध्यमातून आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली विकास कदम लामज. रोख रक्कम 12,500 कैलासवाजी चंद्रकांत पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ. सोहम जाधव कासरोड यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. कैलासवासी सौ नर्मदाबाई धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ. राजू धोंडीबा जाधव पिंपरी यांच्या माध्यमातून आणि रोख रक्कम लाभली आहे. अनिल लक्ष्मण मोरे प्रोप्रायटर सरा ग्रीन व्हॅली अॅग्रो टुरिझम फार्म महाबळेश्वर. मालिकाबिराची ट्रॉफी लाभली आहे. जनार्दन सावंत वाळणे उत्कृष्ट फलंदाज. आकाश भालेराव समाजसेवक उत्कृष्ट गोलंदाज. विशालजी कदम रुळे उत्कृष्ट क्षेत्रक्षक. गोविंदजी कांबळे वाळणे सामनावीरासाठी मेडल लाभले. संदीप नलावडे वाळणे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य लाभले.
आर्यन अजय कंटक नालासोपारा टी शर्ट स्पॉन्सरशिप लाभले आहे. प्रदीप भाई जाधव कला दिग्दर्शक एस एन स्पोर्ट्स संघमालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी मैदानासाठी सौजन्य लाभले. सन्माननीय विजयभाई शिंदे माजी अध्यक्ष के एस के महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान आनंददादा धनावडे चेअरमन शिवसागर बोट क्लब तापोळे यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध झाले आहेत. सचिन माने मित्र समूह अध्यक्ष सचिन माने त्याच माध्यमातून उद्योजक एस बी एंटरप्राइजेस भीमसिंह प्ले ऑनचा इशारा येतोय आणि मंडप सौजन्य आपले रामचंद्र सकपाळ समाजसेवक गावडोशी प्रशांत तांबे वाळणे जेवण आणि नाश्ता सौजन्य आपले कैलासवासी प्रकाश अंबाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सतीश प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून सर्व दात्यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार. बॅटेज आपण पाहतोय डिक्लर झोन मध्ये एक सिंगल येते आहे. सिंगलच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. 17 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे. 40 धाब्यांची अट्टीतट्टीची लढत आहे. योगेश नलावडे वाळणे सुभाष काळेसर काशीनाथ सकपाळ उपाध्यक्ष के एस के महाबळेश्वर प्रतिष्ठान उपाध्यक्ष जन्नी कळमज विकास मंडळ कळमगाव सचिन खरात गावडोशी अरुणदादा कदम कार्यदर्श पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अजयदादा अजय कंट्रक्शनचे प्रोप्रायटर स्वप्नीलदादा चोरगे तेटली गंगाराम मोरे करोशी निलेशदादा सोंडकर या स्पोर्ट्स किशोर माने सुंदर गाइंडिंग वर्क गणेश सकपाळ आहिर. इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. ही कॅच महत्वाची असेल. कॅच ड्रॉप झाली आहे. चूक झाली आहे. कॅच सुटली आहे. बॅटर आपण पाहतोय संतोषची जंगलीची कॅच सुटली आहे. शॉर्ट थर्डमॅनला कॅच सोडला होता. थिसारा परिरानं भारतीय संघाच्या रोहित शर्माचा 4 अंकावरती आणि त्यानंतर 264 धाबांची भारदार खेळी खेळला होता. हे क्रिकेट आहे. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जितो मॅच. छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. काय क्रिकेट दाखवलंय. इथे मात्र एफर्ट दिला जातोय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानामध्ये थाबा झाले ते 2. 9 सेकंडवरती प्रवीण. 6 सेकंडवरती प्रवीण. 9 सेकंडवरती संतोष. बॅटेज एक एक सिंगल. इथे मात्र कन्फ्युजन संधी आणि गमावली. कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन होतंय मैदानामध्ये. ही दडपणाची परिस्थिती. दडपण आहे. तुम्हाला दडपणाला बाजूला सारावं लागेल. संकट तर येतच राहतील. संकटाला बाजूला सारावं लागतं. संकट असल्याशिवाय त्या यशाला मजा देखील नाही आहे. तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. संघर्ष करावा. स्वतःची सावली देखील उन्हात गेल्याशिवाय मिळत नाही. हा तर संघर्षाचा क्षण आहे. असा सहजासहजी तुम्हाला विजय मिळणार नाही आहे. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. ही कॅच देखील महत्वाची असेल. चेंडूपर्यंत येईल. ही जम्याची बाजू रुळे वैभव रुळे टीमची. क्षेत्रक्षण हा महत्वपूर्ण घटक आहे गोलंदाजासाठी. आपण पाहिलं आणि कॅच अंतिम मुमेंटला पकडला. इथे विकेट मिळते गोलंदाजाला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेट मिळवली आणि आनंद नक्कीच मिळतोय गोलंदाजाला. असं म्हटलं जातं मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में. गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. मजा आली आहे. विकेट मिळालाय. मॅचला थोडासा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि बॅकफुटवरती धाडलंय गावडोशी केयूसीसी संघाला. काय एफर्ट दिलाय. चांगला परफॉर्म केला जातोय आणि जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. पलकावरती धावाल्या त्या मात्र 3 आणि 1 गड्याचं पथन आपण पाहिलंय. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहतोय संतोष. या खेळाडूला आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. या खेळाडूला खेळावं लागेल. सहज जिंकता येणार नाही आहे. यावरती डिपेंड असेल. संतोषवरती पूर्ण जबाबदारी असेल. आक्रमण केलंय. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. चेंडू जाईल वन बाउंस. 4 चौकार. एक्सेलेंट फटकेबाजी. आता मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते आणि धाबा आल्या त्या पाहिल्या तर 7 धाबा. अशाच पद्धतीनं खेळावं लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. धाबा झाले त्या मात्र 7 धाबा. एफर्ट दिलाय.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं इथे मात्र आपण पाहिलं तर षटक त्या मात्र उर्वरित धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. प्रतिषटक 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू आणि 34 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 12-34 समीकरण आहे. संतोष आहे मैदानामध्ये आणि आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला अडकून पडलाय, परंतु स्ट्राईक एंड मध्ये आहे तो निखिल रुळे. रुळे विपक्ष आपण पाहतोय. केसूची गावडोशी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक देणं गरजेचं. संतोषला धडपडतोय, ही धडपड पाहायला मिळते स्ट्राईक साठी. गोगलवाडीचं मैदान बऱ्याचदा गाजवलंय या संतोषनं. आता मात्र गरम मसाल्याचं मैदान, वातावरण गरम करेल का आपल्या बॅटने, परंतु संधी मिळत नाही या स्ट्राईक एंडला. संधी देत नाहीये जितका नॉन स्ट्रायकर एंड वरती संतोष राहील. कॉलिंग महत्वाची असते, बाहेरून सांगून काही होत नसतं, मैदानाच्या आतमध्ये खेळायचं असतं. दोघांमध्ये कॉम्बिनेशन अभय. स्ट्राईक द्यायचे, कॉलिंग करणं गरजेचं. कॉलिंग जर केली तर 101% स्ट्राईक मिळेल, परंतु संतोष अडकून पडलाय. इथे मात्र आपण पाहतोय आक्रमण केलंय, क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत येईल. सिंगल मिळतीय, सिंगल जास्त फरक पडणार नाही कारण चेंडू झालेत आणि तीन चेंडू मध्ये फक्त धाव आले, ती मात्र एक धाव. म्हणजे दोन चेंडू डॉट केले आणि एक धाव दिली आहे. पहिला डॉट आला त्यानंतर सिंगल काढून स्ट्राईक द्यायची होती संतोषला. स्लोअर चेंडू, गती परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. पहिले चेंडू आपण पाहिले डॉट झाले, दडपण येतं बॅटरवरती. सहकारी त्या पद्धतीने जर बॅटिंग करत असेल ना तर मग लिडिंग फलंदाजाला देखील फलंदाजी करायला मजा येते. दोन चेंडू डॉट केले आणि तिसरा चेंडू वरती सिंगल मिळवला, म्हणजे तीन चेंडू गमावले त्यानंतर संधी दिली संतोषला. इथे मात्र आपण पाहतोय बाहेरील चेंडू आपण पाहतोय आणि 1+1 दोन धाबा ऍड केल्या जातील. धाबा झाले त्या मात्र 10 धाबा. आता मात्र पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट करणं गरजेचं. 2-6 आल्या या षटकामध्ये तर मजा येईल या मॅचला. ज्या पद्धतीने फायनलची मॅच असायला हवी, रफ अँड टफची अटीची लढत असायला हवी, तशी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आक्रमण केले, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ही कॅच महत्वाची असेल. कॅच मिळवली आहे, बॅटर येईल. मी पहिलंच म्हटलं, दुसऱ्या बाजूचा फलंदाज जर लिडिंग फलंदाजाला कॉपरेट करत पूर्ण दडपण येतं आणि दडपणानंतर मात्र मग फटका लिडिंग बॅटर आउट होतो. स्ट्रॅटेजी पाहिली आणि तिथे मात्र धाबा आल्या त्या मात्र धावपालकावरती 10 धाबा. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. 10 धाबा आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण जर पाहिलं तर विवेक शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाबा झालेत त्या मात्र 10 धाबा. मॅच मधली हवा निघून गेली आहे. 7 चेंडू आणि 31 धाबा. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होते, बाद होतोय बॅटर. सामना पूर्णतः होप्स डाऊन झालेत आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल बॅटर येतोय पॅवेलियनमध्ये. एकट्याने कोणताही संघर्ष लढता येत नसतो, हा तुम्हाला विजयाकडे घेऊन जातो. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे. 31 धाबेंची 6 चेंडू 31 धावा. म्हणजे खेळ करावा लागेल. T20 वर्ल्ड कप 2007 भारत आणि इंग्लंडचा सामना आठवावा लागेल. भारताचा युवराज सिंग आपण जर पाहिलं तर अँड्रू फिंटॉपनं त्याला उकसवलं होतं आणि त्याचा मोबदला गमवावा लागला होता स्टुअर्ट ब्रॉडला. 6 चेंडूवरती 6 षटकार लागावले होते, 36 धावा जमवल्या होत्या. त्या पद्धतीने आपण पाहतोय 6 चेंडू आणि
31 धावा जमवायच्या असतील तर अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल. कुंडीना कटकटाना सन्नाटा आहे जमाना, दम आहे तो चव्हा छक्का लागाना. 6-4 घ्यावे लागतील तेव्हा मात्र तुम्हाला सामना जिंकता येईल. पहिला चेंडू इथे मात्र डॉट होतोय. 5-31 समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू आणि 31 धावा, 31 धावा आणि 5 चेंडू म्हणजे औपचारिकता बॅलन्स आहे. या मॅच मधली हवा निघून गेली आहे. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय आणि 4 मिळतील. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 27 धाब्यांची. रुळे टीम इथे मात्र लिडिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय शिवाज शिंगे युवा उद्योजक अशोकजी भिडे युवा उद्योजक या मान्यवर मंडळींचे या ठिकाणी व्यासपीठाबद्दी शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं मनाच्या अंतकरणापासून, हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत आहे. आक्रमण केले क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. सिंगल येते, औपचारिकता बॅलन्स आहे. 3 चेंडू बॅलन्स असतील आणि धाब मात्र गरज आहे ती मात्र 26 धाब्यांची. चांगला एफर्ट, चांगली गुणवत्ता इथे दाखवावी लागेल. आता मात्र आक्रमण केलं आणि मिळतील 6 धाबा. 2 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता. 2 चेंडू 20 धाबांची आवश्यकता. औपचारिक बॅलन्स महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आमचे मित्र अरुण कदम यांचं देखील शुभागमन झाले. स्वागत आहे या आपण व्यासपीठाबद्दी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 2 चेंडू आणि 20 मॅच मधली हवा निघून गेली आहे, कारण 2 चेंडू मध्ये 20 धावा जमवणं खूप अवघड आहे. एखादा 9 चेंडू आणि त्यावर 6 आला तर चित्र थोडस पलटणा पाहायला मिळतोय. परंतु एक्सिलेंट बॉलिंग केली, पूर्ण दडपण टाकलं ते मात्र KCC गावडोशी संघावरती आणि सामना खिशात घातलाय तो रुळे वैभव रुळे टीमनं. या वेळेस मात्र 6 अंक मिळालाय. मॅच मात्र इथे आपण पाहतोय फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय रुळे वैभव रुळे टीमनं आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. एका बाजूला रुळे वैभव रुळे टीम आणि एका बाजूला KUCC गावडोशी टीम. ज्या ज्या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.